आपल्या सर्व कोपाच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जसं की या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सायबर सिक्युरिटी ह्या टॉपिकला सुरुवात केलेली आहे त्याच संबंधाने आपण अजून त्यामधले जे सब टॉपिक्स आहेत इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एस एस एल एस टी टी पी एस त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट हे सुद्धा आपण त्या अनुषंगाने बघणार आहोत त्या संबंधाचे प्रॅक्टिकलसुद्धा आपण घेणार आहोत तत्पूर्वी आपण इन्फॉर्मेशन म्हणजे काय आपण बघितलं होतं इन्फॉर्मेशनचे डिटेलिंग पाहिलं होतं की इन्फॉर्मेशन नक्की असते काय रॉ इन्फॉर्मेशन पासून आपल्याला युजफुल इन्फॉर्मेशन कशी मिळवता येते आपण हे सर्व बघितलं आहे आज आपण अगदी थोडक्यात इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे काय बघणार आहे अगदी छोटा टॉपिक आहे यामध्ये इन्फॉर्मेशन सिक्युरिटी जर आ, संबंधी जर आपण बोलायला गेलो तर सायबर सिक्युरिटीमध्ये आपण इन्फॉर्मेशन सिक्युरिटीबद्दल बोलतो आहे तर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आणि सायबर सिक्युरिटी काय दोन्ही एकच आहेत का की दोन्ही वेगवेगळे आहेत तर आपण असं म्हणू शकतो की सायबर सिक्युरिटीच्या अंतर्गत ही इन्फॉर्मेशन सिक्युरिटी येते आता इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे काय तर डायरेक्टली आणि सिम्पली जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की आपली जे महत्त्वपूर्ण माहिती आहे त्याला प्रोटेक्ट करणे किंवा त्याला अनऑथराईज्ड युजरपासून त्याचा बचाव करणे याला आपण म्हणू शकतो की आपल्या इन्फॉर्मेशनला सिक्युरिटी देणे तर ह्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटीला आपण असं म्हणू शकतो की याच्या तीन प्रिन्सिपल्स आहेत पहिलं म्हणजे की कॉन्फिडेन्शियलिटी अवेलेबिलिटी आणि इंटेग्रिटी यावर आपण बोलणारच आहोत ह्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटीलाच इन्फोसेक्स असे सुद्धा म्हणतात आणि विकिपीडियाच्या जर नुसार जर आपण बघितलं तर इन्फॉर्मेशनला हाय पासून सिक्युअर करणे असं विकिपीडियाला विकिपीडिया म्हणते की इन्फॉर्मेशनला हाय रिक्स्क पासून सिक्युअर्ड करणे म्हणजेच इन्फॉर्मेशन सिक्युरिटी असं विकिपीडियाचं म्हणणं आहे तर ही हाय रिक्स काय आहे ते आपण बघणार आहोत की रिक्स मॅनेजमेंट जेव्हा टॉपिक येईल त्यामध्ये आपण बघणार आहोत की ही हाय रिक्स काय आणि कुठल्या रिक्स असतात की ज्यापासून आपल्या डेटाला आपण प्रोटेक्ट करू शकतो इन्फोसेक हा तीन गोष्टींवर फोकस करतो मी आत्ताच सांगितलं की कॉन्फिडेन्शियलिटी अवेलेबिलिटी आणि इंटिग्रिटी ह्या तीन गोष्टींवर तो फोकस करतो आता हा जो अनऑथराइज्ड युजर आहे याला आपल्याला काय करण्यापासून रोकायचं आहे म्हणजे आपला डेटा याच्यापासून कसा बचाव करायचा आहे तर करप्शन आपला डेटा होणार नाही किंवा त्याचं मॉडिफिकेशन होणार नाही त्याचं अनऑथेंटिकली अनऑथेंटिकली इन्स्पेक्शन होणार नाही त्याचं रेकॉर्डिंग होणार नाही किंवा त्याचं डिव्हॅल्युएशन होणार नाही हे आपल्याला मेन म्हणजे त्या अनऑथराईज्ड पासून आपल्याला सिक्युएड करायचं आहे आय टीच्या सर्व थिंग्सला जर सिक्युएड करायचं आहे आय टीच्या सर्व थिंग्स म्हणजे काय तर आय टी म्हणजे आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याचा की आपण संबंध जोडतो कम्प्युटर विश्वाशी आणि कम्प्युटर आपल्याला माहीत आहे कसा बनतो की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ह्या दोन घटकांपासून आपला कम्प्युटर आपण बनवत असतो तर कम्प्युटरमध्ये हार्डवेअर पार्ट जर म्हटलं तर आपला बरं मॉनिटर झाला आपला कीबोर्ड झाला माऊस झाला ह्या सगळ्या गोष्टी हार्डवेअर पार्टमध्ये येतील आपल्या अजून काही नेटवर्क कंपोनंट्स झाले स्विचेस आहे रिपीटर्स आहे ब्रिजेस आहे ह्या सगळ्या गोष्टी हार्डवेअर पार्टमध्ये येतील आणि सॉफ्टवेअरमध्ये आपण म्हणतो की अप्लिकेशन सॉफ्टवेअर झाले या सिस्टीम सॉफ्टवेअर झाले जसं ऑपरेटिंग सिस्टम वगैरे सगळं सिस्टीम सॉफ्टवेअरचा भाग आहे तर ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे ह्या आय टीला टोटल प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये मग नेटवर्किंग पण आलं तर आपण ते सायबर सिक्युरिटी ह्या टर्मच्या अंतर्गत आपण त्यांना म्हणू की प्रोटेक्ट करता येते तसंच इन्फॉर्मेशन सिक्युरिटी हा सायबर सिक्युरिटीचाच भाग आहे असं मी तुम्हाला सांगितलं आहे आणि इन्फॉर्मेशनला सिक्युअर करण्यासाठी म्हणून आपण इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचा यूज करतो आहे आता हे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी इतकं महत्त्वाचं काय तर जसं आज आपण आपल्या डेली आयुष्यामध्ये पण बघतो की आपण खूप अशा सोशल मीडिया साईटवर ऍक्टिव्ह असतो जसं की आपण यूट्यूबवर आहोत त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर वा आहोत त्यानंतर फेसबुकवर सुद्धा आहोत आणि अजून ट्विटर हँडल झालं या सगळ्या सोशल मीडियावर आपण डेली आपल्या ऍक्टिव्हिटी परफॉर्म करत असतो त्यावर आपला पर्सनल प्रोफाईल पण असतो ज्याच्यात आपण आपली वैयक्तिक माहिती दिलेली असते त्या प्रोफाईलवर आपण डेटाची देवाणघेवाण करतो चॅटिंगच्या स्वरूपात या मग व्हिडिओ कॉलिंग करतो आपले व्हिडिओ पाठवतो म्हणजे आपली डेली इतका डेटा जो आपण सिक्युएड नाही हे आपल्याला माहित नाही ती कंपनीज ठरवत असते आपल्यासाठी की तो डेटा आपल्यासाठी सिक्युअर्ड आहे की नाही तर आपण असा हाँ शेयर तर हा डेली डेटा शेअर करत असतो एक दुसऱ्यांसोबत तर ह्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचा रोल इथे सुरू होतो की आपला डेटा आ, किती प्रमाणात प्रोटेक्ट आहे की नाही तर ह्या टर्म्सच्या अंतर्गत ह्या सगळ्या प्रोटेक्शन्स येतात आता हे सिक्युरिटी कशाला दिली असते तर सिक्युरिटी ही स्टोअर्ड डेटासाठी असते किंवा डेटा जो ट्रान्सफर्ड करणार आहोत त्यासाठी असते ऑब्व्हियसली ह्या दोन गोष्टीसाठी आपल्याला सिक्युरिटी द्यावं लागणार आहे आणि सिक्युरिटी कोणापासून द्यावं लागणार आहे कोणासाठी द्यावं लागणार आहे की अनऑथराइज युजरसाठी की अनऑथराइज्ड युजर आपला डेटा अनऑथेंटिकली हॅक करू नये है ना ह्यासाठी आपल्याला ही सिक्युरिटी द्यावं लागणार आहे आणि ह्या टर्म्स सगळ्या कुठे येणार आहेत त्या इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये येणार आहे आता हे इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजेच मी तुम्हाला म्हटलं की इन्फोसिक ह्या इन्फोसिक्समध्ये मी सांगितलं की तीन प्रिन्सिपल्स आहेत कॉन्फिडेन्शियलिटी जसं आपण कॉन्फिडेन्शियलिटीची गोष्ट करू तर आपण म्हणू की हा जो अनऑथरायज्ड युजरची आपण गोष्ट करतोय की अनऑथॉराइज युजर म्हणजे कोण की ज्याला परमिशन नाही असा युजर तर त्याच्यापासून प्रोटेक्शन करणे ते ह्या कॉन्फिडेन्शिलिटीमध्ये येणार जसं की डेटा प्रोटेक्ट करणे कोणी पासवर्ड वारंवार हॅक करण्याचा प्रयत्न करतोय ते पण ह्यामध्ये येणार त्याच्यानंतर डिफेन्स अगेन्स्ट प्रिव्हेंटिव्ह पेनेट्रेशन अटॅक्स म्हणजे ह्या ह्या पेनेट्रेशन अटॅक्स होणार त्याच्यापासूनही प्रोटेक्ट करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या ह्या कॉन्फिडेन्शियलिटीमध्ये येणार त्यानंतर त्यान इंटिग्रिटीमध्ये आपला डेटा हा करेक्ट फॉर्ममध्ये में मेंटेन आहे की नाही ते ठरणार त्यानंतर तो डेटा मॉडिफिकेशन करता यायला नको त्यासाठी म्हणून काही चेक सम्स वगैरे असतात ते आपण बघू चेकसम्समध्ये वगैरे म्हणजे काय असतात ते त्यानंतर मग अवेलेबिलिटीमध्ये आपण असं म्हणू शकतो की मेरे ते मिरर इमेज आहे कॉन्फिडेन्शियलिटीची ते काय असते सगळं आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत त्यानंतर अनवॉन्टेड युजर कडून वारंवार आपला डेटा ऍक्सेस होणार नाही याची काळजी ह्या अवेलेबिलिटीमध्ये घेण्यात येईल इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये काही मेजर्स म्हणजे काही उपाय पण सुचवलेले असतात जसे की टेक्निकल मेजर्स कुठले आहे ऑर्गनायझेशनल मेजर्स त्यानंतर ह्युमन मेजर्स आणि फिजिकल मेजर्स हे काही उपाय सुचवलेले असतात त्याच्याबद्दल आपण डिटेल्स बघणारच आहोत अक्च्युली uh, आपला हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज असा आहे की आपल्या uh, ह्या आपत आपत्कालीन स्थितीमध्ये आरोग्य आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला uh, आय टी अटेंड करता येत नाही आहे किंवा बाहेर जाता येत नाही आहे त्यासाठी uh, आपल्या ह्या आय टी आयच्या कुठल्याच प्रकारे लॉस होऊ नये त्यासाठी म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे की कन्सेप्ट तुमचे जे कुपा रिलेटेड जे टॉपिक्स आहेत जसं की आज आपण सायबर सिक्युरिटी बघतो आहे हे कन्सेप्ट क्लिअर व्हावं आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करील आजचा व्हिडिओ हा फार छोटा छोट्या स्वरूपाचा बनवतो आहे पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून याबद्दलचे डिटेल्स मी देत राहणार तरी तुम्ही अभ्यास करावा काही डिफिकल्टीज असेल तर मला विचारा थँक्यू आणि हो उद्याच्या टॉपिक मध्ये आपण